आकाशवाणी नागपूर आभार आणि पटवर्धन आपल्याला ठळक बातम्या देत आहे प्रधानमंत्री घरकुल योजनेअंतर्गत शहर आणि ग्रामीण भागातील घरकुलांसाठीच्या जागांचं सर्वेक्षण लवकर पूर्ण करून यादी अंतिम करावी निविदा प्रक्रिया करून जानेवारी अखेरपर्यंत घरकुलांचं काम सुरू करावं असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपूर इथं एनएमआरडी म्हाडा नगर परिषदांना दिले गुजरातमध्ये घडलेल्या सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक प्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या मुंबईतील विशेष शिव न्यायालयानं बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत सर्व बावीस आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या तीस डिसेंबरला आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत या मालिकेचा हा एक्कावनावा भाग असेल या कार्यक्रमासाठी नागरिकांनी आपल्या सूचना आणि विचार माय जीओव्ही ओपन फोरमवर किंवा नरेंद्र मोदी अॅपवर नोंदवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे मालमत्ता कर वसुलीसाठी कर आकारणी विभागाच्या वतीनं येत्या चोवीस तारखेपासून मालमत्ता कर आकारणी शिबिर सुरू होत असून विविध झोन मधील केंद्रांवर नियोजित तारखेनुसार एक दिवस सकाळी नऊ ते दुपारी तीन या वेळेत हे शिबिर राहील पर्यटकांना सौंदर्याची अनुभूती सुविधाजनक निवासी व्यवस्था आणि मनोरंजन उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे राज्यातील तेवीस रिसॉर्टमध्ये पौर्णिमा महोत्सव साजरा करण्यात येणार असून यावेळी सांस्कृतिक आणि साहित्यिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात येईल अशी माहिती राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली मागील तीन दिवसांपासून उपराजधानीत थंडीचा कडाका वाढला आहे पारा आठ पूर्णांक तीन दशांश अंशांपर्यंत घसरला आणि हिवाळ्यातील यंदाचा हा सर्वात थंड दिवस राहिला विदर्भात इतर ठिकाणी शीतलहर असून जवळपास सर्वच ठिकाणी तापमानात घट दिसून आली यवतमाळ आठ पूर्णांक चार गोंदिया दहा पूर्णांक दोन चंद्रपूर दहा पूर्णांक सहा ब्रह्मपुरी दहा बुलढाणा अकरा पूर्णांक चार अमरावती अकरा पूर्णांक आठ अकोला आणि वर्धा इथं अकरा अंश तर वाशिम आणि गडचिरोली इथं प्रत्येकी बारा अंश सेल्सिअस त्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली नागपूरच्या अनमोल ढोमणेची राष्ट्रीय गिर्यारोहण स्पर्धेसाठी निवड झाली आहे स्काय आहस्काय फेडरेशन फेडरेशनतर्फे जम्मू काश्मीर इथं आयोजित राष्ट्रीय गिर्यारोहण स्पर्धेत प्रतिनिधित्व करणार आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार